सेटवर मी आले आणि सध्या इथे मला सगळे स्टार्स एकत्र मिळालेले आहेत, आय मीन भेटलेले आहेत, तर जरा यांच्याशी गप्पा मारूया. सर्वांचं स्वागत आहे राजश्री मराठी. बरं, म्हाळसा आहे, म्हाळसादेवी स्वतः इथे प्रकट झालेले आहेत. खंडू म्हणजे खंडऱ्यांच्या रूपातले लतिका, आपल्या म्हाळसादेवींची सखी आणि ही आपल्या बाणूची सखी. ओके, बरं मला सांगा की काय तुमच्या सेटवर कशा पद्धतीने गप्पा मारता, तुम्ही कसा टाइम स्पेंड करता? गप्पा केवळ गप्पा नाही मारत, या दोघी मला पण मारतात. एक मिनिट, हा खोटं बोलतोय इथे, हा खूप छळत असतो. आता आता आम्ही इथे काहीतरी व्हिडिओ बघत होतो आणि ह्याने हे पाणी आमच्या अंगावर म्हणजे शांत कोणी काहीतरी टाइमपास करते तर नाही, तिथे येऊन छळणार. नेहमी चांगलं असतं हे, तर एकदम वातावरण मला विचित्र वाटलं. मी विचार करत नाही, हे वातावरण मला तुमचं फ्रेश कसं असं सुचिरभूत करायचं असेल तर आपण कसं असं हातात घेतो आणि चिंपडतो ना, तसं त्यांच्या अंगावर चिंपडलं. किती चांगल्या गोष्टी करतो. अशी भंडारांनी उदयाला मेकअप खराब झाला असता, आमचा टचअप करायला लागलं असतं 10 वेळा. आपण इथे होऊया माझ्या देवींकडे. देवी तुम्ही काय करता सेटवर, कसा टाइम स्पेंड करता? आता म्हणजे आता आम्ही रोलमधून बाहेर निघालोय आणि सगळे म्हणजे पियू, नंतर आरती, देव आणि मी सुरभी म्हणून आम्ही इथे सगळे थांबलोय आणि मजा मस्ती चाललेलीच असते. आणि बरोबर यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे, याला कोणीही शांत बसलेलं खपत नाही, याला अजिबात आवडत नाही असं कोणी शांत वगैरे बसलेलं. आणि नाही, खरंच नाही आवडत. आणि कोणी शांत बसलं असेल की त्याला राग आला असतो की कश काय वगैरे असं. आणि स्वतः कधीतरी एकदम शांत बसलेला असतो, ते काय नाही. आणि काही नाही, आरती आणि आज पहिल्यांदा असं झालं आहे की आम्ही म्हणजे अशी जेजुरीच्या लोकांसोबत अशी उभी राहून गप्पा मारते. पहिल्यांदा खरंच असं झालं की जेजुरी आणि धनगरपाडा हा मस्ती की एकत्र असा आलेला आहे काहीतरी. आणि खरंच फार कमी वेळा मी असतो, मी सुद्धा काय व्हायचं, आमचं शूटिंग तिकडे धनगरपाडाला असतं आणि हे दरबारात, म्हणजे आम्ही कुठेतरी उन्हातनं असं थकून भागून यांच्या दरबारातनं चालत असणार तेव्हा हा पाणी टाकणार, ही मध्येच काहीतरी चिडवणार असं व्हायचं. आणि आम्ही हे काय रे गप्प बसाना, आणि 5-10 मिनटं का होईना दिवसातनं फक्त तेवढंच आणि डिनर आणि लंचच्या वेळेला एवढीच भेट व्हायची. पण आता खंडू गावडा आलाय आमच्या धनगरपाड्यावर आणि खंडू गावडा फुल फिटनेसच्या गोष्टी करत असतो. प्रियांका तू ऑरेंजेस खात जा, हा बानू ऍपल खात जा ऍपल. आणि कसं असतं, कोणतं जेमिनो पेमिनो कोणतं नावं घेतो, कोणत्या गोळ्यांची नावं घेतो कळत नाही. बापरे इतक्या खंडू गावडा आता तिकडे गेल्यामुळे त्याला या पण गोष्टीचा अफसोस आहे की मला जेजुरीत यायचं आहे, कारण त्याचा खंडू गावड्याचा खंडोबा कधी होईल असं झालंय त्याला, त्यामुळे त्याला आता जेजुरीत यायचं आहे. आणि हिने सांगितल्याप्रमाणे बाहेर हे लोक असतात आणि आम्ही मस्त दरबारात बसून आम्ही एसीत बिसीत बसलेलो असतो सावलीत वगैरे छान, आणि आम्हाला अजिबात सवय नाही. ही गोष्ट केवळ मीच अनुभवू शकतो, कारण त्या एसी मध्ये मी बसलेलो आहे, त्या सिंहासनावर बसलेलो आहे, त्या कार्पेटवर मी चाललेलो आहे आणि तोच खंडू गावडा जंगलात आम्ही जंगलामध्ये आम्हाला साप दिसतात, काय काय दिसतं आणि त्याच्यामध्ये अनवाणी चालायचं, त्यामुळे 10 वेळा कॅमेरामधला विचारलं जातं की रुपेश दादा बाहेर दिखने वाले है, नाही दिखने वाले तो चप्पल पहनता हो, अच्छा रुपेशचा पैर दिखने वाले है, ठीक आहे चलो असं असतं का, तर अनवाणी चालायला लागतं वगैरे. पण एक सांगतो की खरंच म्हणजे आमची बाणाई, आमची मंजी, आमचे आजाबे ते कसे त्या तिकडे वावरतात खरंच त्या उन्हात. अक्षरशः हे तुम्हाला समजा टॅन दिसत असेल ते झाले टॅन. आणि आमचा खरं आमचा असिस्टंट डिरेक्टर आहे समीर म्हणून, तो एवढा गोरापान होता बिचारा, एवढा गोरापान होता. पण तो आता अक्षरशः काय वाढलाय बिचारा, फक्त आज असं कळलंय की उद्या जेजुरीवाले आम्ही लोक चाललोय चंदनपुरीला, तर उद्या आमचे डे एक्सटेरियर आहे आणि कळलंय की अनवाणीत जायचंय. तर मी आताच ते विचारत होते की मी उद्या ते अनवाणी जायचंय का वगैरे, तर तेव्हा आठवलं की हे लोक तर अनवाणीच फिरत असतात. आता प्रत्येक कॉस्मेटिक स्टोअर मधले वगैरे ना सगळे जे सनस्क्रीन लोशन सगळे संपणार आहेत, इथे लिटर किलो सगळे इथे येणार आहेत. मी खरंच असं सांगेन की सनस्क्रीन लोशन वगैरे खरंच होते सगळं कॅरी करा, तुम्ही पण आणा आणि आम्हाला पण खर तर आम्ही हे म्हणायला पाहिजे की तुमच्याकडे तर असेलच, आम्ही कशाला आणू, आम्ही गावाकडची माणसं कुठं काय बाय. बरं मला एक सांगा की तुम्हाला प्रत्येकामधली कोणती गोष्ट आवडते, मला तुझ्याकडनं सुरुवात करायची. नाही प्लीज, मी सांगतो माझ्यामधली कुठलीच गोष्ट आवडत नाही, मीच सांगतो. सगळे एकमेकांवर तुटून पडलेले असतात बस, दुसरं काही नाही. खूप गोष्टी आहेत चांगल्या सांगण्यासारख्या सगळ्यांबद्दल. आमची आरती, लतिका,
आरतीकडे आरतीचं काही होऊ दे, पण आरती जेव्हा माझ्यासमोर, मी माझं सांगते फक्त, माझ्यासमोर येते ना आणि समजा माझा काय प्रॉब्लेम असेल तो तिला पहिले सॉल्व्ह करायचा असतो. नाही तुझं काय चाललंय की तू, हा ये काय झालं हे, ए तू गप्पा बस. नाही सिरियसली म्हणजे आरतीचं असं असतं की दुसऱ्यांनी नेहमी सुखी राहावं, बाकी जग गेलं कुठे पण. बाबरीने मला संत बनवून टाकलं डायरेक्ट. नाही सिरियसली थँक्यू थँक्यू प्रियंका. आणि देवदादा बद्दल सांगायचं तर मी त्याला आधी भाई हाक मारायची, आता देवदादा हाक मारते, म्हणजे दोन्ही पण माझा मूड असेल तसं मी हाक मारते. तो मला माझ्या एकदम असं, मला भाऊ नाही आहे पण माझ्या मोठ्या भावासारखा वाटतो मला, कारण की कधी पण आम्हा मुलींना लेट झाला किंवा काय जनरली एकसाथ पॅकअप होतं तर त्याला फुल अशी पडलेली असते, हा कोण कसं जाणार आहे काय, ए बेटा बस तू बस हे कर ते कर. आणि तो खरंच खूप काळजी घेणारा आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा आहे, त्याचे काही नाटकं बिटकं नसतात की हे नाही आहे ते नाही आहे, ए सिरियसली. आणि सुरभी पण, सुरभीचा, सुरभीला शॉपिंगचा खूप आहे आणि तिच्याकडे खूप छान बॅग्स आणि छान कपडे असतात, तर आपण आला, अरे ऐकून तर घे सांगते ना. आणि म्हणजे आता माझ्याकडे सॅग आहे आणि तिच्याकडे खूप, आता नवीन तिने नायकीची खूप छान बॅग घेतली आणि जर आपल्याला पण घ्यायची असेल ना तर ती फुल सांगते, अरे ओबेरॉयमध्ये जा ना, कितीला तुला 3000 मिळेल छान, हां आरती तू होती ना माझ्यासोबत, हां पिऊला पण, असं असतं तिचं. प्रियंका खूप छान ऍक्टिंग करते, ती खूप चांगली ऑब्झर्वर आहे, तर मला पण ॲक्च्युली ॲक्टर म्हणून ती ते स्किल डेव्हलप करायचं आहे की ते असेल तर आपण आपल्या कॅरेक्टरमध्ये पण ते इनपुट करू शकतो ना, सो ती खूप बेस्ट गोष्ट आहे. मी एक 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 सांगते सगळ्यांचं. आणि देव चं फिटनेस फ्रीक आहे फुल ऑन तो, तर मला ते घ्यायचं आहे की कुठेतरी आपण आपला डोक्यात ते असायला पाहिजे, काही आबरसबर खाल्ले आणि हे ते फिजिकली फिट मेंटली फिट आहे. आणि सुरभीकडून मला एक की मी आहे ना खूप घाणेरडी सवय माझ्यामध्ये की छोट्या छोट्या गोष्टींना मनाला लावून घेऊन त्याचा विचार करत बसायचा, तिथल्या तिथे सोडून ते गिवअप फॉरगिव्ह करून किंवा काही तिथे टाकून जायचं नाही, म्हणजे ती मनात घेऊन जाते. मी सुरभी तिथे आहे तिथे क्लिअर करणार आणि ते ती घेऊन कॅरी नाही करत, ती तिथल्या तिथे ते आणि ती मनात नाही ठेवत आणि त्याचा पुढे ती स्वतःला त्रास नाही करून घेत, तर मला असं वाटतं की ते मला हवं आहे की ते त्रास करून घेते नाही तर मी स्वतः. मला सांगताना मला ना रुमाल नाही, मला टॉवेल लागणार आहे. म्हणजे तर काय आमची विचार असं नको, हो आहेच दोन तीन पदार्थ आपल्याकडे कसं आहे ते. मी असं म्हणेन की जय मल्हार हे एक टीम वर्कचं उत्तम उदाहरण आहे, आणि काय या इथे ना आम्ही सगळे इथे कोणी लीड नाही आहे, कोणी हिरो हिरो आहेत असं कोणी नाही आहे, सगळे जे आहेत ना ते सगळेच हिरो आणि सगळे हिरोईन आहेत या इथे, त्यामुळे सगळेच हिरोईन्स आहेत या इथे, तर बघायलाच नको. पण खरं असं की धमाल येते, खूप मजा असते या इथे, आणि त्या ह्या मजा मस्करीमधनं सुद्धा एकेकाचे पैलू लक्षात येत असतात. असं नाही की कोणी आकाशात ना पडलं, प्रत्येकामध्ये काहीतरी ड्रॉबॅक्स असतात, पण इथे ड्रॉबॅक्स दिसत असले तर सांगताना ना ती सुद्धा एक भावना फार वेगळी असते की खूप वेलकम होतं ते सांगताना, की आता मी खूप त्रास देतो ते मला सांगतात वगैरे, मी वेलकम करतो, अरे थँक्स मला बरं वाटतं. पण एक सांगू की प्रत्येक आता ही मंजी तर तिच्याबद्दल बोलायला नको, की काल सुद्धा अक्षरशः मी कधी सीनमध्ये फुटत नाही, फार रेअरली फुटतो मी सीनमध्ये, मी फुल सिरियस असतो, ॲक्शन आणि कट ह्याच्यामध्ये खूप सिरियस असतो, फार रेअरली फुटतो. तर काल तिचं मी डायरेक्ट होतं, तर त्याच्यावरती ए काय म्हणता वगैरे असं करताना मी जो फुटलो ना की बस, त्यामुळे आयटम म्हणजे ती तिचं जे परफॉर्मन्स व्हायचं एवढं आहे ना की मला माझे घरचे असं म्हणतात की अरे यार मंजीचा परफॉर्मन्स जबरदस्त होतं, ती तिचं एक्सप्रेशन तिचं बोलणं ते खूप जबरदस्त आहे, त्यामुळे ती ॲज अन ॲक्टिंग वाईज तर जबरदस्त असेल नो डाऊट. आणि त्यात ती काय असं ते हक्काने सांगते, ए भाई तू कुठे चाललायस ना उभराल, मी येतो तुझ्याबरोबर, असं ते तू कुठे चाललायस काय आहे तू तिकडे जाणार आहेस का, ते काही नाही हक्काने सांगणं, त्यामुळे तो हक्क मला फार आवडतो. कारण मी ते ह्या दोन्ही लहान बहिणीसारख्या मला एवढं मस्त वाटतं ना की खूप, पहिली गोष्ट भरपूर छळता येतं मस्त की त्यांना, हिची तर नेहमी आरतीची तर नेहमी मी वेणी ओढत असतो आणि ती बिचारी ते सहन करते वगैरे. आम्ही तिकडे मी पण तुला किती मारते ते सांग नाही, हो हो पण खरंच ती मारते ना खरंच. आता म्हणजे मसल्स ना हे सुद्धा फिटनेस फ्रीक ना, मसल्स ना मला मसाज असतो, तर तिथे सगळं करते, तर कुतकत बसते मला म्हणजे हा आता आरती हा हा आता आरती हा असं असतं आमचं.